निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानासंदर्भात एक महत्वाची बातमी. प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यासाठी कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे वचनबद्ध असून त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. लवकरात लवकर हे वचन पूर्ण होईल याची खात्री आहे. त्याकडे सर्वांचं मुद्दाम लक्ष वेधत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा प्रकल्प आवश्यकच आहे. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले जाऊ लागलो आहोत. आपल्याकडे आदरानं पाहिलं जात आहे. जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान रहेगा अशा घोषणा त्यामुळेच दिल्या जाऊ लागल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाचा आदर वाढावा त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती आणि त्यांची अंमलबजावणी देखील सुरू आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या संविधान भवनात डॉक्टर आंबेडकरांचा सुंदर पुतळा, वाचनालय, अभ्यासिका असेल. हे संविधान भवन सतत संविधानाबद्दल आदर प्रकट करीत संविधानाची महती सांगेल अशी मुख्यमंत्री शिंदेची संकल्पना आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे हे लक्षात घ्यायला हवं. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आंबेडकरी जनतेसाठी सातत्यानं कार्यरत राहणे आपले कर्तव्य आहे. आपण सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याला पुढे चालवणारे त्यांचे अगदी छोटे अनुयायी आहोत. आपण भाग्यवान आहोत की बाबासाहेबांसारखे महान व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले. आपण या महामानवाप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे अशी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भावना आहे. त्याला अनुसरूनच ते निर्णय घेत असतात, त्या मार्गावरून वाटचाल करीत असतात, त्यांची भूमिका तंतोतंत पाळत असतात. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे संविधानाबद्दल नेहमीच आदर व्यक्त करतात. माझं सरकार दुर्बल, मागास, कष्टकरी, कामगार, गरिबांचा आहे. म्हणूनच यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 1,00,000 कोटींच्या योजना लागू केल्यात. मुंबईत इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक करण्याचं कामही वेगानं सुरू आहे. बार्टीच्या 861 विद्यार्थ्यांना आपण फेलोशिप मंजूर केली असून बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत, TRTI अशा संस्थांच्या अधिछात्रवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती या योजनांमध्ये समानता आणली गेली आहे. संजय गांधी श्रावणबाळ योजनेत निवृत्ती वेतन वाढवलेलं आहे. राज्यातील 73 अनुसूचित जाती आणि 90 घटकांच्या वस्त्यांना नवे रूप दिले जात आहे. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून गरीब, मागास, दुर्बलांना मुख्य प्रवाहात आणलं जात आहे. या योजना आणि कार्यक्रम प्राधान्यक्रमाने राबवण्याचा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. या प्रकल्पाकडे त्यांचं असं विशेष असं लक्ष असून ते रोज आढावा घेत असतात. खरं तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची धोरणं, प्रकल्प आणि दूरदृष्टी पाहिली तर ते छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांनी घालून दिलेल्या मार्गावरूनच आणि भूमिकेवरूनच राज्य कारभार ते करीत आहेत हे सर्वांच्या लक्षात आलं असेलच. या सरकारच्या पाठीशी ठाम राहण्याची भूमिका आता प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे हे निश्चित असून पाठिंबा देण्याची सर्वांना विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट, इमेज बिंदास न्यूज, महाराष्ट्र.